अनुच्छेदकालीन सत्र आरक्षण के मुद्दे पर काफी बड़ा घमासान करने वाला है, जहां की मराठा आरक्षण के साथ साथ ओबीसी आरक्षण का भी मुद्दा काफी जोरों से उठने वाला है। उसी के बीच पत्रकारों के सवालों का जवाब देते हुए मंत्री छगन भुजबल ने नैराश्यपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त की है, जहां उन्होंने कहा कि पुनः मराठा समाज ओबीसी में आ रहा है तो मराठा का कोई अस्तित्व नहीं है। साथ ही साथ इस वक्त बोलते हुए उन्होंने कहा कि ओबीसी आयोग नहीं रहा तो वह मराठा आयोग में तब्दील हो चुका है। मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही। याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत, त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे। म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही। आता उत्तर दिलं ना तुम्हाला, तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन करा, आणखी नवीन काय बिल आणा। अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये, तर बाकी बाहेर कोण राहणार आहे? आता मग शेष्टेने पण खरं चाललेलं आहे ना। आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत। आता ओबीसीचा आयोग राहिला नाही, आता मराठा आयोग झालेला आहे। त्याचं त्या रोजचं काम आहे, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही आहे। हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत।